उन्हा कांद्याचा यंदा उत्पादन खर्च वाढलाय, तसंच उत्पादन घटलंय असं असताना सध्या कांद्याला 7 ते 9 रुपये प्रति किलो दर मिळतोय। त्यामुळे खर्च आणि उत्पादनाचा विचार करून प्रति क्विंटल 3000 रुपये दर मिळालाच हवा। जर या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं तर आमदार खासदारांसह मंत्र्यांना गावबंदी करण्याचा इशारा नामपूर इथल्या कांदा परिषदेत देण्यात आला आहे। सटाणा तालुक्यातल्या नामपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा परिषद बाजार समितीचे सभापती कृष्णा भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी व्यासपीठावर शेतकरी न्याय संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे मालेगाव अध्यक्ष शेखर पवार, रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि बाजार समिती संचालक दीपक पगार हे उपस्थित होते। यावेळी कांदा परिषदेला मालेगाव, देवळा, चांदवड, साक्रीसह बागलाण या तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कांदा भाव आणि धोरण ठरवण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली आहे। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कांदा हे नगदी पीक आहे। कांद्यावर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असताना कांद्यावरचे खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर कांदा जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात यावा, कांदा उत्पादन खर्चाच्या 2 पटीनं भाव मिळावा, नाफेडनं शेतकऱ्यांचा कांदा 3000 रुपये प्रति क्विंटलनं सरसकट खरेदी करावा, शेतकऱ्यांच्या कांदा मालासाठी रेल्वे रॅकची उपलब्धता शासनानं करून द्यावी या मागण्या यावेळी या शेतकऱ्यांनी केल्या आहेत।